Hello and welcome to Prime News with me, Karen. Let's take a look at the headlines first. Former Speaker Rajendra Alikar has been appointed Governor of Himachal Pradesh, says, "My biggest achievement is central leaders have faith in me." President of India has appointed P.S. Sridharan Pillai as the new governor of Goa. Seven governors have been appointed or transferred by the president. Congress protests the suppression of voices of the people and high-handedness of government in dealing with dissent. Say fathers stand Swami as institutional death at Azad Maidan protest. Now the news in detail. Former Speaker and Minister Rajendra Alikar has been appointed Governor of Himachal Pradesh by the President of India. An elated Alikar said that B.L. Santosh and Home Minister Amit Shah had faith in him. It's itself a big achievement. He said his experience as Speaker, Minister, MLA and various posts he held would be useful to him. "As Speaker, I have to be neutral and I have resigned from the BJP," Alikar told media. Union Minister of State for Defence Shripad Naik, Chief Minister Pramod Sawant and BJP State President Sadanand Tanavre expressed happiness on the appointment of Alikar and congratulated him on behalf of Goans. पार्टीचे आमचे बीएल संतोष जी असत किंवा आमचे गृहमंत्री अमित शाह असत ह्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलो. दॅट इट सेल्फ इज अन अचीवमेंट फॉर मी. ओके. कारण हांव त्यांच्या विश्वासाक पात्र ठरलो. तांकां दिसता की हांव हे करू शकतलो म्हणून. आणि म्हणून म्हाका दिसता हे आमकां एक सगळ्या गोंयकारांक गोंयातल्या आमच्या कार्यकर्त्यांक एक मोठी हे असा अभिमानाची गोष्ट असा. ओके. म्हणून कार्यकर्ते आमचे आधाराचे करू शकतो. कितले एक्सपिरियन्स बरा पडले लाइक स्पेशली एमएलए स्पीकर. एमएलए आशिल्लो हांव, स्पीकर आशिल्लो हांव, मंत्री आशिल्लो हांव, मागीर अनेक ही पदां हांवें जी हाताळ्यात ताचो म्हाका उपयोग निश्चित जातलो. राज्यपाल म्हणून हांवें इम्पार्शल रावपाक जाय. हांवें भारतीय जनता पार्टीच्या म्हज्या मेंबरशिपाचो राजीनामो दिलो हांवें आतां ऑलरेडी. आणि ताका लागून आतां हांव बीजेपीचो तसो कोण उरूंक ना. आणि म्हणून हांव भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो म्हणून थंय आसचो ना. हांव आसतलो तर सगळ्या जनते खातीर आसतलो. आणि म्हणून स्पीकर असताना जी हांव इम्पार्शल भूमिका म्हजी असली ती भूमिकाच म्हजी हांगासर आसतली. ताचो म्हाका खूप उपयोग जातलो. बाबा राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हांकां हिमाचल प्रदेशाचो गव्हर्नर पदी निवड जाल्ली आसा. हांव सर्वप्रथम गोंयकाराच्या वतीन, पार्टी वतीन, आमच्या कार्यकर्त्याच्या वतीन हांव ताचें अभिनंदन करता की बरोबर वावपी आमी कार्यकर्ते ते आज गव्हर्नराचें पद ताका मेळ्ळां हें आयकून खूब मनांत आनंद दिसलो. जें काम गेलीं कित्येक वर्सां तांणी केलां त्या कामाचें फळ आसा अशें म्हाका दिसता. तांच्या फुडल्या कारकिर्दीक हांव शुभेच्छा दितां. आणि घटनेनुसार आणि सगळ्या हातूंतल्यान हिमाचलाचोय विकास ते हातूंतल्यान करून घेतले अशें अपेक्षा करतां. राजेंद्र आर्लेकरांची नियुक्ती गोंयातल्यान पहिलेच फावटी भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी स्पीकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर हांची हिमाचलचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असा. गोयच्या लोकांच्या वतीन, गोयच्या सरकारच्या वतीन हांव त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. त्यांच्या गेली कितीशीच वर्सां भारतीय जनता पार्टीचे काम, सामाजिक काम ते खूप बऱ्या पद्धतीत करीत असा. तांच्या नियुक्तीन म्हाका खूप आनंद झालो. बरी आनंदाची गोष्ट असा कारण पहिलो भारतीय जनता पार्टीचो एक सामान्य कार्यकर्तो जो आज ह्या देशातल्या सर्वोच्च म्हणजे स्टेटी भितर जे सर्वोच्च पद असता गव्हर्नर, हिमाचलचे गव्हर्नर म्हणून श्री राजेंद्र आर्लेकर, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती केली. आजच त्यांना राष्ट्रपतीचे लॅटरूय आले आणि काल आमचे पंतप्रधान मोदीजीन त्यांचे अभिनंदनही केले. आज आम्ही त्यांचे पार्टी ऑफिसात अभिनंदन केले कारण सुरुवातीपासून पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळे पार्टीचे प्रदेश अध्यक्षय झाले ते पार्टीच्या सगळ्या हाच्या भितर त्यांच्यांनी सदोदित मोठ्या प्रमाणात पार्टी वाढवपाक कामही केले. दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले, एकदा पेडणे हांगासून निवडून आयले, एकदा वास्को आमदार म्हणून निवडून आयले. आता सध्या ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे कोर टीमीचे मेंबर आशिले.
एक बरो वक्तो आनी एक बरो सामान्य मनीस हो आज गवर्नर जाता. हांव खरोखरच तांचे अभिनंदन करता. सुरवातीक ज्या वेळार पार्टीचें काम सुरू जाल्लें गोंया भितर तेन्ना पसून पार्टीच्या कामा भितर तेंचो एक्टिवली रोल आशिल्लो. आनी आर एस एसान पसून कांय सुरवातीक जे कांय लोक बीजेपीन धाडले तातूंतल्यान ते तो राजेंद्र आर्लेकर एक आशिल्लो. आज खोशयेची गोश्ट आसा कारण एक व्हडल्या राज्या भितर गोंय हें बारीकशें राज्य आमचें आनी ह्या राज्यांतलो एक मनीस आज पार्टीचो आमकां उमेद जाता कारण हांव भारतीय जनता पार्टीचो प्रदेश अध्यक्ष आसतना म्हज्या कारकिर्दी भितर आमचो एक कार्यकर्तो एक उच्च पदार पावता ही इतली आनी सगळ्यांत व्हडली गोश्ट नासता. ही आय वूड लायक टू कॉंग्रेच्युलेट ऑनरेबल गवर्नर श्री राजन आर्लेकर. आय थिंक ही इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग लीडर फॉर ऑफ हिज कम्युनिटी अँड इट इज अ ग्रेट डे दॅट गोवन has become a governor of a state in India. I think it is a matter of pride for each and every one of us. Our fellow ex-MLA, the ex-speaker of the Goa Legislative Assembly, somebody who was a very, very senior person in the party, today is being elevated to this position. I am very, very proud as a youngster, as a young politician. For Prime Video Journalist, Rahul Paste Panjim. For Prime Video Journalist, William Rodriguez Pancham. President of India has appointed P.S. Sridharan Pillai as the new governor of Goa. Sridharan was earlier governor of Mizoram. 7 governors have been appointed or transferred by the president. Their appointments will take effect from the dates they assume charge of their offices. After then, Goa Governor Satyapal Malik was transferred to Mizoram on 18th August 2020. Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari was given additional charge of Goa. Now Goa will have a full-time governor as demanded by the opposition. बरी आनंदाची गोष्ट आहे. गोयात आमकां फूल टायम गव्हर्नर मेळिल्लो आसा. त्यामुळे गोयच्या एका ह्या गोयच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हातूंत खूप बरें जातलें की एक गव्हर्नर एक गोंय हें राज्य आसा. त्यामुळे गोंयांक फूल फ्लॅज गव्हर्नर जाय तो आमच्या केंद्रान दिल्लो आसा. हांव केंद्राचे आभार मानता. तांकां धन्यवाद. श्रीधर म्हणजे मिझोरामचे प्रेझेंट गव्हर्नर आसा. तांकां गोंयांत फूल टायम गव्हर्नर दिल्लो आसा. त्याय नियुक्तीचे हांव केंद्र सरकारा कडल्यान जी नियुक्ती जाला त्या नियुक्तीचे स्वागत करता. आणि नवीन गव्हर्नर हे बेगिनात बेगीन गोयात येऊन फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट विलियम रॉड्रिगीस पॅन्जिम. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्ते पॅन्जिम. The Congress on Tuesday protested the suppression of voices of the people and high-handedness of government in dealing with dissent at Azad Maidan Panji. They termed the death of Father Stan Swamy as institutional death. False cases are being put on intellectuals and activists, and his death is proof of undeclared emergency, GPCC President Girish Rankar said. Quoting Justice Krishna Iyer, Digambar Kamat said, "Bail is the rule and jail is the exception." He indicated that every citizen should take the death of Father Stan Swamy seriously and warned that democratic character of the nation was at stake in such circumstances. The Lok Sabha awaaz kadun va sarkarak jo awaaz divpak jay akya deshatlo to awaaz divpache kaam goyankar kartalo. And that revolt we are starting from today, from this historic place where we are protesting against Father Stan Swamy's institutional murder. कितलेशेच लोकांचेर केसीस घातलेले आसात. अखिल गोगोय पयल्या हालींच ताका रिलीज जालो. आनंद तेलतुंबडे सारके अशे कितलेशेच एक्टिविस्ट देशभरांत आयज अरेस्ट केल्ले आसात. सरकारा कडेन मागणी करतात तुमचे न्यायमुर्ती जर तर कायदो जर चेंज जावपाक शकता श्रीमंता खातीर आनी तुमचे जे फेवरेट आसा त्यांच्या खातीर जाल्यार तोच त्याच स्पिडीन न्याय ह्या सगळ्या एक्टिविस्टांक दिवचे आनी त्या एक्टिविस्टांकूय रिलीज करचे. ह्या वेळार फादर स्टॅन स्वामीचो निशेध करपा खातीर आयज आमी हांगा आयज सगळे एक जाल्ले आसात वीथ मेंटेनिंग सोशल डिस्टन्सींग. आनी सगळे गोंयकारां कडेन अपील करता की ह्या सरकाराच्या विरुद्ध आमी रिवॉल्ट जावया ह्या गोंयच्या वतीन कारण गोवा एक सेक्युलर आनी प्रोग्रेसीव राज्य आसा.
एक सुप्रीम कोर्टाचो जजमेंट आसा बेज्ड ऑन लीगल डॉक्ट्रिन लेड डाउन बाय जस्टिस कृष्णा अय्यर दैट बेल इज अ रूल एंड जेल इज एन एक्सेप्शन. दिस डॉक्ट्रिन वॉज बेस्ड on the basis of constitution of India which guaranteed the people, the citizens of this country fundamental rights. आणि असे इतल्या या देशाची घटना जी डॉक्टर भाऊ बाबासाहेब आंबेडकरासारख्या मनशान तयार केली त्या घटने भितर जे किती प्रोवाइड झाले असतात हाजेर सुद्धा दुर्लक्ष करून आज जे किती चालला ते अत्यंत धोकादायक असं. फादर स्टेन स्वामी हांगा आज आमी श्रद्धांजली अर्पण करपाक तशेंच ज्या पद्दतीन फादर स्टेन स्वामीचे स्वामी मरण पावलो ते आमी हांगा प्रोटेस्ट करपाक आज आजाद मैदानाचेर हांगा जमल्या. फादर स्टेन स्वामी कडेन जें घडलां अशें देशांत कितके फादर स्टेन स्वामी आसतले जेंचे कडेन आज हें घडटा पूण ते आज काही अशीं प्रकरणां आसा जेंचेर आज तांकां वाचा फुटुना ती अलिप्त उरल्या ताका ती लोकां मुखार येवना. आज फादर स्टेन स्वामी एक देशद्रोही घोशीत केलो जो आज एक देशान एक ट्रेंड जावन पडला जो ह्या सरकाराच्या विरुद्ध उलयता जो खरें उलयता जो हक्का खातीर झगडटा तो आज देशद्रोही असो हो सरकारान आज तांकां टॅग लायलो. आज केंद्रानूय तशें आनी आज राज्यानूय आमच्या आज तेंच चल्लां. गोंयान पुस्तक आमी आज पर पळयता की एक सोशल एक्टिविस्ट जो सोशल एक्टिविस्ट तेजेर आर टी आय एक्टिविस्ट सांकवाळे पंचायतीन तेजेर असोच अटॅक जालो. फादर स्टेन स्वामी हक्का खातीर झगडटालो ट्रायबल रिटर्न्साच्या रायट किंवा ट्रायबल रायट्सा खातीर झगडटालो. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्ते पँजिम. नाव लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योगार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात. वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेविंग. इस्तानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळीन तुमका समस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फट खुशाल बरी दिवं. Your voice, your channel. Welcome back. Chief Minister Pramod Sawant has declared that casinos will not start operations for now due to the ongoing curfew. When questioned by reporters, he said, "We have started a few activities. There is no question of starting casinos now." CM agreed that MOU will be signed with Mineral Exploration Corporation Limited to explore minerals in Goa. Sawant also disclosed that the IFFI 2021 poster was released by Union Minister Prakash Javadekar and a meeting will be held on 8 July to discuss the organization of the festival forward. Chief Minister also revealed that EDC meeting was held to complete all pending projects including work on the third Mandovi bridge and one lane would be closed. चालू हुआ है तो क्या गोवा में कैसा प्रकट आतापर्यंत स्टेट कर्फ्यू सोपवंक ना त्या खातीर आमकां खंयचोच तोपर्यंत स्टेट कर्फ्यू आसा आमी फक्त आतां थोड्योश्यो इकॉनॉमिकल एक्टिविटी चालू केल्यात तो अजून चालू करपाचो सरकाराचो विचार ना. सर गोवर्मेंट इज प्लॅनिंग टू फाय द एमओ इन मिनिमम कॉर्पोरेशन हय इट इज डिसायडेड आमी एग्रीमेंट जो आसा तो जावचे जाय बेगीन विथ द मिनरल कॉर्पोरेशन्साच्या बरोबर एग्रीमेंट डिफरंट
माइनिंग रिलेटेड जो सर्वे करा बने से तक काम सेम इसी टाइम है कि इंडिया ऑलरेडी का पोस्टर आज मीटिंग ये था इट इज ऑन द थर्सडे विद द डीएफएफ मेंबर्स आणि ऑनरेबल मिनिस्टर प्रकाश जावडेकर यांच्या बरोबर गोवा आणि केंद्र सरकार मीटिंग ऑलरेडी फिक्स करा मीटिंग Chief Minister also denied that there were any Delta Plus cases in Goa. So that the सगळे project fast track केला जात आहे की बेगिन कंप्लीट कर पाहिजे आता हेल्थ डिपार्टमेंटचे आयपीएचपी जे असले वेगवेगळे इश्यूज आणि कंस्ट्रक्शन जे चालू असतात त्या संदर्भातले आणि बाकीचे सगळे इश्यूज आहेत सगळे ओल्ड प्रोजेक्ट सगळे ओल्ड प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट असं काहीच घेऊ ना एक दोन मला दिसतं एक ग्राउंड एक असा तो एक घेऊन आला मामिलाच्या कॉन्स्टिट्युएंसीने एक डेव्हलपमेंटल पार्क किती तरी असतात तो एखादा घेऊन आणायला अदरवाईज किती असतो टोटल एस्टिमेटला टोटल एस्टिमेट आता म्हणजे लक्षात नाही कळतं एखादं 4 crore एखादं 9 crore असे वेगवेगळे प्रोजेक्ट असा अदरवाईज बेस्ट ऑल फाटले नवीन प्रोजेक्ट आणि विशेष एक प्रश्न होता आणि ते काम अर्धवट होऊन जाईल अटल सेतूचे काम थोडे आयच्या बोर्ड मिटिंगचा इश्यू नसतो ते सगळे काम जे असा पहिलं हे त्यांना ऑलरेडी एक्सपेरियंट करपा लायला फाटल्या बोर्ड मिटिंगे डिस्क्यूज झाला त्याचे इश्यूज किती आहेत ते रिझॉल्व झाला त्याप्रमाणे ते कंपनी बंद होतो बंद होतो एक एक हे बंद होतो एक एक सेम ते जे हेल्थ डिपार्टमेंटचे टीम पुराय सगळे हेल्थ सेक्रेटरी एपिडेमिओलॉजिस्ट प्रिव्हेंटिव्ह डिसिजन मेडिसिन सगळे जे क्लोजली मॉनिटर करीत असतात त्याची जशा सांगा मी एव्हरी 15 डेज म्हणजे प्रत्येक लॅब 4 लॅबातली वेगवेगळी सॅम्पल्स दर 15 दिवसांनी पुण्यात करतात आणि त्याच्या उपरांत रिपोर्ट जे असतात ते आम्ही मॉनिटर करीत असतो कारण खबर असे 4 किती मेळ्या आम्ही केसेस आहे इज इट थ्रू वॉट इट इज ऑफिशियली माझ्यापर्यंत अजून 25 दिवस येऊन फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्ते पँजिम Chief Minister Pramod Sawant praised Economic Development Corporation for being the only state government corporation which is self-sufficient and annually gives both dividends and CSR funds to government. Last year, EDC paid rupees 1.34 crore as CSR to government, Sawant informed. EDC Chairman Sadanand Tanavde handed over rupees 86.20 lakh dividend to government. He informed that EDC has lowered the MSME loan interest rate by 1% to 9.5% in tune with the bank interest rates. He also disclosed that a 2-member committee had been constituted to ensure that the loan amount is disbursed with 8 to 15 days. Ami Saran aaj for the year 2019-20 ya varshacho 86.20 lakhs फॉर डिविडंड आज आम्ही मुख्यमंत्र्याक गव्हर्नमेंटाक दिवपाचे आसात ई डी सी तशें रेट ऑफ इंट्रस्ट आम्ही आता सरळे 1% कमी केलो एवरेज 10.5% जो रेट ऑफ इंट्रस्ट आसलो एम एस एम ई जे लोन दिताले आम्ही तांकां तो आता आम्ही 9.5% 1% आम्ही कमी केलो कारण सबंद मार्केटान म्हणजे बँकांचो रेट कमी जाल्लो आसा ते पळोवन कारण आम्ही तितलेच कॉम्पिटिटीव जावपाक जाय आणि 1% लोन आम्ही कमी केलो तसेच आमची एक 2-member आम्ही कमिटी एक फॉर्म केले आमचे संतोष बाब केकरे डायरेक्टर आणि आमचे अश्विन कामत आणि आमच्या बाकीच्या ऑफिसरांनी सगळ्यांकडेन सजेशनां मागली आणि कमीत कमी वेळा भितर आम्ही कशा पद्धतीने लोन दिवपाक शकता या संदर्भातला एक निर्णय केलो आणि एक सामके सुटसुटीत एक विदिन ऑफ 15 दीस किंवा 8 दिसांच्या भितर सगळो प्रोसेस पूर्ण करून लोन दिवपाचोय प्रोसेस आम्ही सिम्प्लिफाईड केलो असा आम्ही ठरवल्या कारण सरकारची जी एक स्कीम असा की बऱ्याचशा हाचेर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या हातूंतल्यान कारण एक गोंयकार आसत जाल्यार 2% कमी वुमन एंटरप्रिनर्स आसत जाल्यार 2% कमी आणि बॅकवर्ड जर तालुका आसत जाल्यार थंय 5% कमी म्हणजे टोटल 9% सरकार वेगवेगळे धंदे करपाक वेगवेगळ्या हातूंतल्यान कमी इंट्रस्टान पैसे दिवन गव्हर्नमेंट लोकांक उत्तेजन दिता धंदे करपाक आनी कारण 0.5% जर त्याने फारीक केलो जाल्यार सारे 9% ऑफ म्हणजे कोण एखादी धंदो करपी बायल मनीस आसली पार्टनर किंवा ती बॅकवर्ड तालुक्या भितर बॅकवर्ड तालुका पेडणे सत्तरी बिचोली काणकोण सांगे केपें धारबांदोडा ह्या तालुक्या भितर जर एखादो धंदो करता आसत जाल्यार ताका 5% कमी रेट ऑफ इंट्रस्ट आमी पळयता की चेअरमॅनान ईडीसीचो दर वर्सा डिविडंड
ते गव्हर्नमेंटान दीत आसा म्हणून 86 लाख ऑफ रुपीजचो डेविडंड चेक तांच्यानी आज म्हाजे कडेन बींग अ फायनान्स मिनिस्टर म्हणून हँड ओवर केलो. हाज्या व्यतिरिक्त तेंच्यानी EDC एक्टिविटीज कितें आणि कशा पद्धतीन EDC रन जाता हे तुमकां एक्सप्लेन केले. हाज्या व्यतिरिक्त दर वर्सा तांकां CSR अमाउंट ही डायरेक्ट गव्हर्नमेंटाकूय पेमेंट करता आणि ताज्या व्यतिरिक्त वेरियस ऑर्गनायझेशनां गोंयांत मागीर स्कूल आसतले हॉस्पिटल्स आसतले तेय ते पेमेंट करीत आसा. ऑलमोस्ट म्हाका दिसता लास्ट इयर 1.34 लाख ऑफ रुपीज फॉर CSR हो तेंच्यानी फाटल्या फावटी पॅन्डमिकच्या काळांत तांच्यानी CSRय बी गव्हर्नमेंटाक दिलो. म्हणजे हांवें फाटले फावटी CSRचेर हँड ओवर करता आसतना सांगलें गव्हर्नमेंटाच्या सगळ्या कॉर्पोरेशना पैकी एकमेव कॉर्पोरेशन जे फक्त फायद्यान चलना ते खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण कॉर्पोरेशन आसा ते EDC कॉर्पोरेशन आसा. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्ते पँजिम. Former Kalangut Sarpanch Joseph Sequeira has alleged that as per the new notification, 4 projects, mostly of non-Goans, are coming up in Kandoli and only 1 project in Kalangut, that too of Michael Lobo for Baga Deck with 150% FAR. What infrastructure have you created? Where are the roads, water? Sequeira questioned Michael. He also said Michael knows that he is going home after this election. Responding to him, Michael Lobo said, "Only the people can send me home." He disclosed that Sequeira had helped him to win the 2017 assembly elections and they had done development together. What infrastructure have you created? Where are the roads, water? Joseph Sequeira questioned Michael. The former Sarpanch also accused Michael of giving permission to one Kudsarkar for disco, which was denied to him 15 years ago. आयज 30 तारखेर लास्ट मंथ 30th 6 2021 न्यू नोटिफिकेशन हॅज कम रायट आस्किंग फॉर नोटिफिकेशन इन पब्लीक इंट्रस्ट इट इज रिटन हियर इन पब्लीक इंट्रस्ट म्हणटा तो अरे पब्लीक इंट्रस्ट कांदोली 4 प्रोजेक्ट आनी कालांगूट 1 प्रोजेक्ट जाता आनी कालांगूटूय 1 प्रोजेक्ट जाता तो मायकल लोबोचो जाता बागाडेक आणि तोय 150% FAR म्हणजे 150% FAR म्हणजे 8 माव्यो झाल्यो इन्फ्रास्ट्रक्चर किती केलाय तुवें त्यांना तू PDA करता असताना भागातलो रस्तो 15 मीटर आला तो 10 मीटर गेला इन्फ्रास्ट्रक्चर ही हा चोगम रोड आला तो 25 मीटर आला तो 15 मीटर गेला इन्फ्रास्ट्रक्चर ही हा लायटीचे किती हा इन्फ्रास्ट्रक्चर उदकाचे किती इन्फ्रास्ट्रक्चर हा कायच ना आपणांक जाय ते केला तो जाणा आपण घरा वयता म्हणून सो त्या पासून ही नोटिफिकेशन हा तेणे काढून घातल्या आपणाचे नाव आणि त्याचे नाव हांगासर सर्वे नंबर 238/21 त्याचे नाव असा मायकल लोबो म्हणून हा मायकल लोबो फॉर 150% FAR विथ द अदर पार्टनर्स ऑफ हिम कांदोली व्हडले बिल्डर जे कोण भायले गोंयचे न्हू शेरिटन हॉटेल मागीर शेरॉफ म्हणून कोण रायट आणि आणि कोण आणि मागीर हो तेच आमचो नंद कुपार कुडसरकर कुडसरकर त्याका आम्ही आधी हांगा बॉम्ब येजीशीन त्यांना एप्रुवल मागलेलो त्यांना आम्ही आसताना त्यांना त्याका आम्ही दिवंक नासलो अबाउट 15 इयर्स बॅक आणि तो थंयसर बॉम्ब येजीशीन डिस्को घालूंक सोदतालो सगळो लोक गांवचो उठलेलो आणि त्याने स्टॉप केलेले आणि त्यांना तेणेन ते थंयसरच्यान त्यांना कांयच करूंक नासले सो आता मायकलान त्याका एप्रुवल दिला थंयसरूच approval dila to put up a disco club. Michael also added that the police complaint filed by Sapnesh Vaingankar against sitting Panch member was due to petty politics and he had nothing to do with it. Joseph Sequeira is amcho adlo friend jene bharpur vadle yogdan dile amka amdar korpak ami teje tej to jo village in ha Kalangut पार्रा विलेज इज अ पार्ट ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी आम्ही त्याचे अगेन्स्ट ना आणि त्याचे अगेन्स्टूय काय उलयना तो आमकां घरा धाडपाचे उलयता तेणेच आमकां पयली कलंगूटान सगळे घेऊन भोंवला तो आणि आम्ही 4-5 वर्सां आम्ही काम केला पयली आणि आताय काम केला घरा धाडपाचे लोकांशी ना कोंगूटचे लोक कांदोलीचे लोक आरपोरा नागवा आणि पार्राचे लोक ते डिसाईड करतले
आता ती पॅटी पॉलिटिक्स जी चालू आहे हिंगा एकमेकाची थोडे वर्बली झगडप म्हाका दिसता जी पुलीस कंप्लेन झाल्या ही इज अ वर्बल फाईट फॉर नेक्स्ट इलेक्शन म्हणजे इलेक्शना लागी पावल्या एमएलएची आणि इलेक्शना लागी पावल्या पंचायतीची या खातीर टू बी सुप्रीम फ्रॉम द अदर पर्सन म्हणजे आपण त्या मनशाकून व्हडलो हे प्रूव करपाचे काम चालू आहे. हांव रिक्वेस्ट करता हे दोनूय मेंबरांक वो आमचो मेंबर आहा और तो जो कोण बसलेलो आणि शेणला खबरावाड्यात तेणे आपलो टाइम लोकांकडे दिवचो. Michael denied allegation that he was the godfather of ex-sarpanch of Kalangut Francisco Rodriguez who threatened Sapnesh Wangadkar. Kalangut and development आम्ही दोघांनी वांगडा केला ना तेणेच सांगला हायन सांगू ना तुम्ही आदले व्हिडिओ काढा आणि पोया जोसेफ सिक्वेरान म्हटला मायकल लोबो आणि हांव वांगडा कलंगूटचे डेव्हलपमेंट करपाक भायर सरले म्हणून सी हांव तुरी सांगता की वांगडकरान जे कंप्लेन घातला तो इलेक्शनांक गेल्या पडलेलो आहा तेणे आनीक प्रयत्न करचो हे माझे तेका सांगणे हांव तेका सांगूंक सोदता की तूं प्रयत्न आनीक कर लोकां मदेकात राव लोकांची कामां कर कंप्लेन घालून तू फुडलो पंचायत मेंबर जावचो ना. For Prime video journalist Renuka Talgaonkar, Mapsa. Now let's take a short break. This is Info Media Prime Slot Network. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आजच्या या खाशेल्या कार्यक्रमात. Welcome to a very special episode of Guest Series. इस्तानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केला. हॅलो अँड वेलकम टू येट अनादर फ्रेश एपिसोड ऑफ फूड फॉर मूड सीझन 2. हॅलो अँड वेलकम टू जेम्स ऑफ गोवा कोविड हिरो सिरीज. आय एम अलिशा फर्नांडिस. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. प्राइम योर वॉयस योर चॅनल. वेलकम बॅक. पीडब्ल्यूडी मिनिस्टर दीपक पाऊसकर सेड PWD work divisions were divided into subdivisions to make them accessible to the people. If Health Minister Vishwajit Rane and people of Usgao feel that they cannot go to Walpoi PWD subdivision and would like to instead go to Ponda, we will work it out, Pauskar assured. The subdivision office was put up in Walpoi since Usgao falls in Walpoi constituency. Health Minister will send me a note and we will do what people want, Pauskar assured. He was speaking on the sidelines of Van Mahotsav at Sawade Primary School with Forest Department, ACF, RFO, staff, ZP and Panchayat members. जी वॉटर सप्लाय डिविजनां आसा आनी वॉटर सप्लाय सब डिविजनां आसा ती लोकांक ग्रामीण भागांतल्यान पयस पडटा शहरी भागाक येवपाक पडटा म्हणून आमी 40 मतदारसंघा खातीर लागीं पडपा खातीर वॉटर डिपार्टमेंटाच्या सब वर्क डिविजन आसा तेचे सब डिविजन केल्ली आनी ते लागीं पडपा खातीर आमी कॉन्स्टिट्युएंसीच्या हितूर वचून म्हणजे त्या प्रमाणे म्हणजे प्रत्येक मतदारसंघात लागी वॉटर सप्लायच्या ऑफिसां पडपा खातीर आम्ही ती मातशी सेपरेट सेपरेट करून लागी हाडली. आता समज उजगांव साकून वाळपय वचपाक चड पयस पडटा उजगांव साकून फोणे येवपाक लागीं पडटा हेजोय विचार करून समज तेतूर दुरुस्ती करपाक जाता आम्ही रोखडेच ह्या मुख्यमंत्र्याकडे हे जे
लोकानी मांडला गावचो आमदार आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे त्यांचे नोट जसे घेतलो की आपल्या घ्या प्रमाणे हे वॉटर सप्लायचे ऑफिस चेंजेस जाय त्याप्रमाणे रोकड्यात ती दुरुस्ती करून आम्ही मुख्यमंत्र्याकडे हो विषय मांडून रोकड्या रोकडे लोकांक दुरुस्ती करून दितले लोकांक समज नाका ते जावचे ना लोकांक जाय तेच जातले काही बाकीची बाराय तालुक्याची सब डिव्हिजन करता असताना आमचे उजगाव भाग जो असो वाळपय पडलो कित्याक वाळपय उजगावचो कॉन्स्टिट्युएंसी जशे विश्वजीत बाब म्हाका नोट धाडटले ज्या प्रमाणे आमकां जाय एक त्या पंचायतीचे तेजे ठराव आसतलो त्या प्रमाणे तेंकां कशें जाय तेंकां समज वाळपय नाका फोंडे जाय वॉटर सप्लायचे जाल्यार तेंकां फोंडे आमी तेजे दुरुस्ती करतले रोखडे. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावड्डेकर, सावड्डे. Joshua D'Souza has disclosed that the EDC has approved the appointment of a consultant to do a holistic development plan for MAPSA. The appointment of an empaneled consultant has been approved to make a plan for the next 25 to 50 years. When asked about the status of Atal Setu and its completion, Joshua said, "Patchwork of the bridge is going on and it is within the defect liability period of contractor L&T. The work on the arm of the bridge, which touches down at Santa Monica Jetty, will be completed within 2 to 3 months. MAPSA बद्दल एक बरेचसे एक डेव्हलपमेंट झाला विथ रिगार्ड्स टू बोर्ड अप्रूव्हल फॉर टेकिंग अ कन्सल्टंट फॉर ओवरऑल डेव्हलपमेंट प्लॅन जे एक मास्टर प्लॅन म्हापशाचे करपा खातीर फाटी आम्ही एक टाऊन प्लॅनिंग स्कीम काढलेली दॅट इज फॉर दॅट इज अ स्कीम तर जे सिटी असा ते जे ओवरऑल होलिस्टीक डेव्हलपमेंट प्लॅना खातीर एक आम्ही आयज अप्रूव्हल दिला टू टेक अ पॅनल्ड कन्सल्टंट हू वील डिझायन दी एंटायर मास्टर प्लॅन जसे आता म्हापशाचे इज वन ऑफ द ओल्डस्ट सिटीज इन गोवा सो दीस प्लॅन अँड दीस एंटायर डिसिजन इज टू एन्श्युअर दॅट फुडली 25 वर्सां 50 वर्सां वॉट इज गोईंग टू बी द करंट वॉट इज गोईंग टू बी द सिच्युएशन अँड अकॉर्डिंगली दे वील प्रिपेअर द प्लॅन फॉर अस टू एक्झिक्यूट. Joshua also clarified that the street lamp on the Atal Setu has not fallen by itself. It was hit by a vehicle, he stated. They have suggested that the patchwork is still on. But I have also instructed the concerned engineer to ensure that whatever is being done, it is still in the defect liability period of the contractor L&T. I believe they should start the work of the Panjim arm जे सकल आमचे जेटीकडे वयता ते विदीन द नेक्स्ट 2 टू 3 मंथ्स अँड 2 महिने भितर दे आर ट्रायंग टू कम्प्लीट द वर्क बाय नोव्हेंबर इज वॉट आय वॉज टोल्ड अ कपल ऑफ डेज बॅक वेन आय इन्क्वायर्ड अबाउट इवन लाईट पोल्स तुम्ही म्हणले तुम्ही मीटिंग दॅट वॉज अन ॲक्सिडेंट अँड आय थिंक दॅट लाईट पोल वेंट व्हायरल वेन आय फाउंड आउट अबाउट इट ॲक्सिडेंट झाले सम व्हेकल हॅड मेट विथ अन ॲक्सिडेंट अँड दॅट इज द रिझन वाय द light pole is broken. For Prime Video journalist Rahul Paste, Panjim. Santnes Creek, the ISO of Panjim, may finally be cleaned in 1 year's time. That is what the people of Kampal, Panjim may be hoping, since once again Panjim MLA Athanasio Monserrat promised to work on the Santnes Creek. He said it would be taken up under Smart City project. When told about water logging problem faced by farmers of Taligaon due to the Clock Creek, Babu said work on the Santanese Creek will be started from Panjim side. For 25 years, no one did anything about it. We hope to complete the work in 1 year, he assured. So we already said we have taken a matter with Smart City. Smart City is going to do the Santanese Creek. The next, then basically in the new manifesto when we come out, Santanese Creek will not be mentioned. So but lot of farmers are saying that their crops are getting destroyed because of the Santanese Creek. All the waste is coming to their farm. So that is the reason, see, we are going to start from the Panjim side of it. As far as Mithai Mandir, where Mithai Mandir is celebration is there, from there actually the creek will be started. From there they will be starting to do the work. Then after this, but how long it will take, sir? See, all this while for the past 25 years, no one has done anything. We are starting. I cannot tell you how long it will take, but most probably within a year's time, it should be complete. For Prime Video journalist William Rodriguez, Panjim. Before we wrap up, let's recap the headlines once again. For
former Speaker Rajendra Alikar has been appointed Governor of Himachal Pradesh, says, "My biggest achievement is central leaders have faith in me." President of India has appointed P.S. Sridharan Pillai as the new Governor of Goa. 7 governors have been appointed or transferred by the President. Congress protests the suppression of voices of the people and high-handedness of government in dealing with dissent. Say fathers stand Swami as institutional death at Azad Maidan protest. Give us your feedback about this newscast. Mail us at newsprimegoa@gmail.com or WhatsApp us at 9637-969244. Well, that's all for the news now. Thanks for watching Prime. Take care and goodbye.